खानदेश साहित्य संघ आयोजित पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नामदार अनिल पाटील यांची तर संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड करण्यात आल्याचे खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी सांगितले. अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात येत्या 27 व 28 जानेवारी दरम्यान शनिवार व रविवार सुट्टीच्या रोजी हे संमेलन संपन्न होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रमेश बोरसे, हेमलता पाटील, शरद धनगर, डॉ कुणाल पवार, महेंद्र बोरसे, सुनीता पाटील, रत्नाकर पाटील, संजय पाटील, छाया इसे यांच्यासह साहित्यिक, गझलकार व खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. खानदेश साहित्य संघाद्वारा होणाऱ्या या गझल संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद नामदार अनिल पाटील यांनी स्वीकारावे अशी सर्व साहित्यिक गझलकारांची इच्छा होती. अमळनेर नगरीचे भूमिपुत्र असल्याने पहिला मान त्यांचा आहे अशी साहित्यिकांची भूमिका असल्यामुळे नामदार अनिल पाटील यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पहिल्या मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांची निवड करण्यात आली आहे. गझलकार माननीय शिवाजी जवरे आपल्या गझल लेखनातून सामाजिक वास्तव मांडणी करतात. शिवाजी जवरेंची कवी, गझलकार, लेखक, व्यंगचित्रकार, पक्षीमित्र व विविध भाषा अभ्यासक म्हणून ओळख आहे. 2 दिवस चालणाऱ्या या गझल संमेलनात पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र, 16 गझल सादरीकरण, 2 परिसंवाद तर 27 जानेवारीला रात्री संमेलनस्थळी गझल गायन मैफिल देखील संपन्न होणार आहे. तरी या गझल संमेलनाचा लाभ अवश्य घ्या असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शनिवार रविवार असे 2 दिवस या ठिकाणी सानेगुरुजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद वाटतो की आज या गझल संमेलनानिमित्त आपल्या या कर्मभूमीतील ज्या सानेगुरुजींच्या विचारांवरती आपण चालतो, या क्रांतीभूमीतील ज्या अगदी आपले डॉक्टर उत्तमराव पाटील असतील, लीलाताई पाटील असतील, बहिणाबाई असतील, अशी जी काही महामानव आहेत आपल्या खानदेशातली, यांच्या विचारांवरती आपण चालतो आणि त्या उद्देशाने खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्मभूमीतील एखादा व्यक्ती, लोकप्रतिनिधी आपले संमेलनाचे स्वागताध्यक्ष असले पाहिजे ही सर्व साहित्यिक आणि गझलकारांची इच्छा होती. आणि म्हणून जरी आयोजक खानदेश साहित्य संघ त्या भूमिकेत असेल, मात्र आपल्या शहरातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून जे आज मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यादरणीय नामदार अनिलदादा पाटील यांची स्वागताध्यक्ष म्हणून आपण त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ती स्वीकारलेली आहे आणि सन्मानपूर्वक स्वागताध्यक्षपद त्यांनी स्वीकारल्यानंतर संमेलनाच्या बाबतीत की खानदेशात होणारं हे गझल संमेलन चांगलं होईल या दृष्टीने देखील त्यांनी सुतोवाच केलेले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर निबंध स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी बार्टी संस्थेच्या समन्वयक शिवानी वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर हिंदी दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणवंतांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अनिल महाजन, IR महाजन, SK महाजन, HO माळी, अरविंद सोनटक्के उपस्थित होते. खानदेश शिक्षण मंडळ संचालित GS हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी तसेच इंग्रजीतून सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती सांगितली. सावित्रीमाई यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. यावेळी परिवीक्षाधीन शिक्षिका यांनी फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे समूहगीत सादर केले. मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. भारतीय रेल्वे सल्लागार समितीवर अमळनेर भाजपा पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे माजी आमदार स्मिताताई वाघ मित्रपरिवाराने अभिनंदन केले. अमळनेर तालुक्यातील प्रवाशांनी त्यांच्या काही सूचना व समस्या जर असतील तर निश्चितच संपर्क साधावा असे आवाहन चंद्रकांत कंखरे यांनी केले आहे. विप्रो कंझ्युमर केअर, अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी शाळांमधील मुलांचे डोळे तपासणी करण्यात येत असून त्यांना मोफत चष्म्याचे वितरण देखील करण्यात येत आहे.
या शैक्षणिक वर्षापासून अमळनेर शहरातील 50 शाळांमधील सुमारे 10,000 विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,693 विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याच्या गंभीर समस्या आढळून आल्या त्यांना डॉक्टर राहुल मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी नेले गेले. या संपूर्ण अभियानासाठी अमळनेर विप्रोचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. डोळे तपासणीसाठी अभिनव मुंदडा व पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले. मुंदडा ऑप्टिकल्सचे राजूदादा मुंदडा यांनी अतिशय माफक दरात मुलांना चष्मे उपलब्ध करून दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी विशेष सहकार्य केले. अमळनेर शहरातील लाडशाखीय वाणी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काशीनाथ रामकृष्ण पाटे व शकुंतला काशीनाथ शेंडे आणि महेश माकडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रकाश मेखा यांनी केले. अमळनेर शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी नूतन शहराध्यक्ष विजयसिंग पंडित राजपूत यांनी जाहीर केली असून त्यात 61 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.